विद्यार्थी मित्र मागच्या व्हिडिओ मध्ये आपण वास्तव संख्या या प्रकरणाला सुरुवात केली, त्याचा पूर्वार्ध जो आहे तो आपण अभ्यासला होता। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण वास्तव संख्यांचे जे गुणधर्म आहेत, क्रमसंबंधातले गुणधर्म, त्याच्याबद्दल बोलूया। साधी गोष्ट आहे की कोणत्या दोन संख्या असल्या तर त्या दोन संख्यांमध्ये कोणते कोणते संबंध असू शकतात। तर दोन्ही संख्या एकतर सारख्या असतील किंवा पहिली मोठी आणि दुसरी लहान, किंवा पहिली लहान आणि दुसरी मोठी। तर त्याच अनुषंगाने आपण पहिल्या गुणधर्माबद्दल बोलूया। ए आणि बी या वास्तव संख्या असतील तर दोघांमध्ये कोणता कोणता संबंध प्रस्थापित होऊ शकतो। एकतर दोघंही समान असतील ए बरोबर बी, किंवा ए लहान बी मोठी, ए इज लेस दॅन बी, आणि तिसरा संबंध असू शकतो ए मोठा आणि बी लहान, म्हणजे ए इज ग्रेटर दॅन बी। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरी जी शक्यता आहे किंवा आपण गुणधर्म म्हणूया, जर ए ही संख्या बी पेक्षा लहान असेल आणि बी ही सी पेक्षा पण लहान असेल, तर साहजिक आहे की ए ही सी पेक्षा लहानच असेल। म्हणजे पहिली संख्या ही दुसरीपेक्षा लहान, दुसरी संख्या ही तिसरीपेक्षा लहान, तर पहिली संख्या ही तिसरीपेक्षा लहानच असेल। हा एक साधा क्रमसंबंध दोन संख्यांच्या मधला, तीन संख्यांच्या मधला आपल्याला या ठिकाणी दाखवता येऊ शकतो। तिसरा जो गुणधर्म आहे, तर तिसऱ्या गुणधर्माबद्दल बघा की दोन संख्यांमधला कोणता पण संबंध असेल, जसं उदाहरणार्थ दोन्ही संख्या समान असतील किंवा पहिली मोठी दुसरी लहान, किंवा पहिली लहान दुसरी मोठी अशी असू शकते। तर इथे आपण घेतलंय की पहिली संख्या ही लहान आणि दुसरी संख्या मोठी, ए आणि बी या दोन संख्या घेतल्या आहेत, आणि ए आणि बी या दोन संख्यांमध्ये ए लहान आणि बी अशी मोठी आहे। तर या ठिकाणी ए इज लेस दॅन बी असं जर असेल तर दोन्ही बाजूला, डाव्या आणि उजव्या या दोन्ही बाजूला जर आपण एक सारखीच संख्या मिळवली तर त्यांच्यातला संबंध तोच राहील। जसं उदाहरणार्थ ए मध्ये आपण सी मिळवली आणि बी मध्ये पण सी मिळवली, तर ए अधिक सी आणि बी अधिक सी मधला पण संबंध हा पहिल्या संख्या लहान आणि दुसऱ्या संख्या लहान असल्याचाच संबंध त्या ठिकाणी दर्शवला जाईल। म्हणून तिसरा गुणधर्म या ठिकाणी जो आपल्याला बघायला मिळतो तो आहे जर ए इज लेस दॅन बी, तर ए प्लस सी इज लेस दॅन बी प्लस सी हा तिसरा गुणधर्म या ठिकाणी ठेवतो। विद्यार्थी मित्र, चौथा जो गुणधर्म आहे तो जर आपल्याला काळजीपूर्वक अभ्यासाचा आहे, अतिशय सोपी कन्सेप्ट आहे। तुम्हाला संख्या रेषा माहिती आहे, इथे आपण संख्या रेषा काढूया, नंबर लाईन्स तुम्हाला समानला माहिती आहे। नंबर लाईन्सला आपण झिरो घेतो, उजव्या बाजूला धन संख्या घेत असतो, आणि प्रत्येक संख्या ही जशी उजव्या उजव्या बाजूला सरकते तस तसे तिची किंमत मोठी होत जाते। डाव्या बाजूला आपण ऋण संख्या घेत असतो। आता एक साधा सरळ नियम संख्या रेषेच्या बाबतीत असा असतो की आपण जसं उजव्या हाताला जातो, उजव्या हाताची संख्या मोठी आणि डाव्या हाताची संख्या लहान, जर आपण वजा दोन आणि शून्य या दोघांमध्ये जर विचार केला तर शून्य ही उजव्या हाताला आहे आणि वजा दोन ही डाव्या हाताला आहे, म्हणून वजा दोन आणि शून्य याच्यामध्ये शून्य हा मोठा आणि वजा दोन ही लहान, ही कन्सेप्ट या ठिकाणी जर तुम्हाला लक्षात आली असेल तर आपल्याला चौथा गुणधर्म अतिशय चांगल्या पद्धतीने समजू शकतो। इथे त्या ठिकाणी दोन शक्यता दिल्या आहेत, आपण पहिल्या शक्यतेचा विचार करूया। तर ए आणि बी या दोघांमध्ये ए लहान आहे आणि बी मोठी आहे, पण आता तो पुढे आपल्याला असं सांगतोय की सी ही तिसरी एक संख्या अशी आहे की ती शून्यापेक्षा मोठी आहे। विद्यार्थी मित्र, ही जी अट या ठिकाणी दिलेली आहे, या ठिकाणी त्याचा विचार तुम्ही संख्या रेषेवर करा, ही जी सी ची किंमत आहे शून्यापेक्षा मोठी, याचा अर्थ संख्या रेषेवर त्याची जागा ही शून्यापेक्षा उजव्या हाताला कुठेतरी असणार आहे। म्हणजे सर्वच्या सर्व संख्या, म्हणजे सी ची जी किंमत आहे ती उजव्या हाताची संख्या आहे, म्हणजे एक म्हणजे थोडक्यात धन संख्या आहे ती, आणि ती धन संख्या जर आपण याच संख्यांना जर गुणलं तर संबंध तसाच राहतो। उदाहरणार्थ आपण ए आणि बी च्या किमती या ठिकाणी आपण ए तीन घेऊया आणि बी ची किंमत पाच घेऊया, आणि सी ची किंमत आता आपल्याला शून्यापेक्षा मोठी घ्यायची तर आपण ती पाच घेऊया किंवा सहा घेऊया। सहा, आता सहा आणि तीनला गुणलं तर सात एक अठरा होतो, आणि पाच ते सहाला गुणलं तर सहा पंचे तीस होतो, म्हणजे याचा अर्थ संबंध तोच राहिला। म्हणून या ठिकाणी ए आणि बी च्या किमतीला सी या शून्यापेक्षा मोठ्या संख्येने जर गुणलं तर त्यामध्ये जो संबंध आधी होता तोच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो, लक्षात घ्या। दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी त्याची जी दुसरी शक्यता आहे त्याचा विचार करूया। जर सी ची किंमत आपण शून्यापेक्षा लहान घेतली, म्हणजे आता पुन्हा संख्या रेषेचा विचार करता, सी ची किंमत मगाच्या पहिल्या शक्यतेमध्ये इकडे होती त्यामुळे ती पॉझिटिव्ह होती, आता शून्यापेक्षा लहान होण्याचा अर्थ ती इकडे येईल म्हणजे ती निगेटिव्ह असणार आहे। तर लक्षात घ्या की या ठिकाणी ती ऋण संख्या असणार आहे, म्हणजे आपली ही जी शक्यता होती पहिली तीन आणि पाच, याच्यामध्ये तीन लहान आणि पाच मोठा, तीनापेक्षा पाच मोठा, आणि आता आपल्याला ऋण संख्येने गुणायचं आहे। म्हणजे समजा आपण वजा चारने जर त्याला गुणलं तर तीनला जर वजा चारने गुणलं तर वजा बारा येतं,
आणि जर पाचला वजा चार गुणलं तर वजा वीस येतं आणि वजा बारा आणि वजा वीस याच्यामध्ये आता उजव्या बाजूला वजा बारा असेल म्हणजे ते चिन्ह असं बदलून जाईल. म्हणजे या ठिकाणी जे सुरुवातीला आपण ए आणि बी मधला जो संबंध होता ए लहान आणि बी मोठा तर त्या ए आणि बीला सी या शून्यापेक्षा लहान असणाऱ्या संख्येने जर गुणलं तर या ठिकाणी चिन्ह बदललं एक लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रो क्रमसंबंधाच्या संदर्भामध्ये वास्तव संख्यांचा जो चौथा गुणधर्म आहे तो काळजीपूर्वक बघावा लागेल कारण सी तुम्ही काय घेतायत त्यावर ते डिपेंड करतं. म्हणून सीची किंमत जर शून्यापेक्षा जास्त असेल तर त्यात काही फरक पडणार नाही चिन्हामध्ये क्रमसंबंधांमध्ये. पण सीची किंमत जर कधी आपण शून्यापेक्षा कमी घेतली तर मात्र आपल्याला त्या ठिकाणी क्रमसंबंध उलटा होतो. तर विद्यार्थी मित्रो हे जे गुणधर्म आहेत हे पुढच्या अभ्यासासाठी तुम्हाला खूप आवश्यक आहेत त्या गुणधर्मांचा तुम्ही विचार करा. धन्यवाद.